नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला गावाकडील घरगुती प्रकारचा मसाला दाखवणार आहे, जो मी प्रत्येक भाजीत यूज करते। तर त्यासाठी लागणारं साहित्य आज मी तुम्हाला दाखवत आहे। तर त्यासाठी मी 2 किलो मिरची घेतलेली आहे लाल। ह्या 2 किलो मिरचीसाठी 2 किलो मिरचीसाठी मी हे 1 किलो धने घेतलेले आहे। हे 1 किलो धने आपल्याला भाजून घ्यायचे, ते भाजण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते। तर आपल्याला जे अख्खे मसाले लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते। त्यासाठी तेजपत्ता, खसखस, ही काळी मिरी, जायफळ, हळदकुंड आणि हे दगडफूल। तर त्या अख्ख्या मसाल्यामध्ये ही दालचिनी, अख्खी विलायची, स्टारफूल, 6 जिरा, लवंगा, ही जावित्री आणि ही नाकेश्वरी। आणि मसाला छान असा रंग येण्यासाठी आणि आपल्या भाजीला किंवा कालवणाला छान अशी तळी येण्यासाठी ही मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। तर चला आपण सर्व हे मी दाखवलेले मसाले आता भाजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवलेले सर्व मसाले आपण आता भाजून घेणार आहोत। तर चला आपण सर्वात आधी मिरची भाजून घेऊया। थोडी थोडी अशी करून सर्व मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। मसाला जितका छान भाजला जाईल तितका छान तुमचा मसाला होईल। आणि सर्व मसाले मी 2 किलो मिरचीसाठी सर्व अख्खे मसाले 200-200 ग्रॅम घेतलेले आहेत। आणि काश्मीरी लाल मिरची 1/2 किलो आहे। तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपली सर्व मिरची भाजून झालेली आहे। आता आपण अख्खे मसाले भाजून घेणार। तर मित्रांनो, आपली मिरची भाजून झालेली आहे। आता आपण धने सर्व भाजून घेणार आहोत। थोडे थोडे करून सर्व धने छान असे भाजून घेऊया। मित्रांनो, आपले धने छान असे भाजत आलेले आहेत। आपण आता ते एका भांड्यात काढून घेऊया आणि पुन्हा दुसरे उरलेले धने भाजून घेऊ। तर हे पहा मित्रांनो, आपले सर्व 1 किलोच्या 1 किलो धने भाजून झालेले आहेत। आपण आता यामध्ये अख्खे मसाले भाजून घेऊया। चला आता आपण यामध्ये अख्खे मसाले भाजून घेऊया। तर अख्खे मसाले भाजण्यासाठी मी यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। आणि आता त्यात मी सर्वात आधी अख्खी विलायची टाकून घेतलेली आहे। छान असे आपण परतून घेणार आहोत। आपण यामध्ये दालचिनी टाकलेली आहे। अख्खी विलायची आपली छान अशी भाजून झालेली आहे। आता त्यामध्ये आपण लवंग टाकणार आहोत आणि लवंगा देखील छान अशा भाजून घेणार आहोत।
तर मित्रांनो आता आपण यामध्ये स्टार कारफूल आणि नागपत्री भाजून घेणार आहोत. आणि मी तेल सारखं टाकलेलं नाही आहे, सुरुवातीला जे 2 ते 3 चमचे तेल टाकलं होतं त्यामध्ये हा सर्व मसाला भाजून झालेला आहे. आणि उरलेलं लाल फूल, उरलेले लाल फूल आणि 6 जिरा पण आपण यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत. आणि आता आपण यामध्ये खसखस, दगडफूल आणि काळे मिरी आणि तेजपत्ता हे देखील यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहोत. मसाल्याचा छान असा वास येईपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. दगडफूल टाकलं आहे मी यामध्ये. तर हे पहा मित्रांनो, हे आपले संपूर्ण मसाल्याला लागणारे अख्खे मसाले आहेत. हे आपण याला छान असं परतून घेतले. तर हे पहा मित्रांनो, आपले सर्व अख्खे मसाले भाजून झालेले आहेत. आणि त्यामध्ये आम्ही हळकून दाखवलेलं नव्हतं तुम्हाला भाजताना, तर हळकून भाजत नाही मी, ते तसंच टाकले याच्यामध्ये. थोडस कुटलंय त्याला. हे पहा आपले सर्व मसाले आता हे भाजून तयार आहे. त्याला छान अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि नंतर त्यामध्ये मिरची ऍड करणार आहोत. तर मित्रांनो हे पहा, मी लाल मिरची भाजून घेतलेली. आता त्यामध्ये आपण आत्ता भाजलेले सर्व गरम मसाले एकत्र मिक्स करून घेणार आहोत. आणि हा मसाला देखील संपूर्ण आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपण जी काश्मीरी मिरची घेतली होती ती देखील यामध्ये ॲड करणार आहोत. ती मिरची देखील मी भाजलेली नाही आहे, तर ती मिरची देखील आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान असं हलवून घेऊया. तर हे पहा मित्रांनो, हा आपला सर्व मसाला अशा प्रकारे तयार आहे. आणि काश्मीरी लाल मिरची पण यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर हा मसाला आपण कांदा मशनीवर दळून आणणार आहोत. तर हे पहा मित्रांनो, आपला हा मसाला तयार आहे. तर ही माझी मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.